आज टॅली ERP 9 या विषयी माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा आपण कंपनी क्रिएट कशी करायची ते शिकूया. कंपनी क्रिएट केल्यानंतर इथं कंपनीचं नाव येतं, क्रिएट कंपनी. इथं तिसरा ऑप्शन आहे क्रिएट कंपनी. क्रिएट कंपनीमध्ये आपण जाऊन टाईप केलं, समजा वरुण प्रायव्हेट लिमिटेड दिल्यानंतर इथं कंपनीचं आपलं सगळं डिटेल्स भरायचे, म्हणजे कंपनीचा ॲड्रेस काय आहे, कंपनी कुठल्या देशामध्ये आहे. आता आपण इंडियामध्ये राहत असल्यामुळे इंडिया टाकलं आणि इथं स्टेट म्हणलं की महाराष्ट्र. हे झाल्यानंतर आपल्याला टॅली ERP 9 दोन प्रकारचं हे येतात, एक अकाउंट्स ओनली एन अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. अकाउंट्स ओनलीमध्ये फक्त आपण जनरल ट्रान्झॅक्शन असतात जे डे टू डे लाईफमध्ये पाहतो ते असतात, पण अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीमध्ये एखाद्याकडनं आपण परचेस केलेले गुड्स आहेत. समजा एक आपण गुड्स परचेस केला, एक शर्ट परचेस केलं त्याकडनं 20 रुपयाचा शर्ट, 20 क्वांटिटीचे शर्ट घेतले 200 रुपयाला, तर तसं हे सगळं ट्रान्झॅक्शन कॅल्क्युलेशन आपण अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीमध्ये बघू शकतो. हे असं एंटर करून इथं बेसिक करन्सी आहे. जर आपण आपल्याला जे आपले गुड्स किंवा रुपीजमध्ये नसून डॉलरमध्ये पाहिजे असतील तर आपण इथं डॉलरमध्ये सुद्धा टाकू शकतो, जेणेकरून ते अमेरिकेचं ट्रान्झॅक्शन असेल इम्पोर्ट एक्सपोर्ट त्यासाठी ते बेनिफिशियर आहे. ॲक्सेप्ट करून आपली ही वरुणराज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी क्रिएट झाली आहे.